माझे आजोबा स्वर्गीय बाबूसाहेब राघोबा रोटे हे समाजकार्यामध्ये होतेच. त्याशिवाय छत्रपती राजाराम महाराजांच्या दरबारामध्ये ते दरबाराचे मेंबर होते आणि वाड्यावरून त्यावेळी त्यांना 6 घोड्याची बग्गी त्यांना घ्यायला येत होती आणि ते दरबारामध्ये जात होते. त्यावेळेपासून छत्रपती राजाराम आमच्या आजोबांचे संबंध झाले, त्यानंतर आमच्या वडिलांचे आणि छत्रपती शाहू राजांचे विद्यमान शाहूमहाराजांचे संबंध आहेत आणि आज तिसरी पिढी त्यांची युवराज समाजराजे असतील किंवा युवराज मारवाडे असतील आणि मी असं हा पिढी जात आमचा राजांचा संबंध असा चालू झालेला. ज्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्याकडून जागा समाजासाठी उपलब्ध करायचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी आमचे आजोबा त्यावेळी होते दरबार होते आणि लठ्ठेसाहेब त्यावेळी दिवाणपद असल्यामुळं या बोर्डिंगमध्ये आम्हाला जयजवळची जागा, लक्ष्मीपुरी आणि वीरजवळची जागा आणि ही आम्ही उपलब्ध करण्यामध्ये आमच्या वडिला आजोबांचा सिंहाचा वाटा होता आणि त्या जागा उपलब्ध झाल्यानंतर आणि तात्या पाटण्याने त्या जागेत बिल्डिंग बांधल्यामुळंच आज आमचं बोर्डिंग हे त्यामधून करू शकलेलं आहे किंवा आर्थिक आम्हाला त्याचा सपोर्ट फार झालेला आहे त्या जागेचा. त्यामुळे या छत्रपती घराण्याचा राजघराण्याचा आम्ही कायम जैन समाज ऋणी राहील. कामाची जबाबदारी माझ्या पत्नीनं स्वीकारल्यामुळंच मी या समाजाचं कार्य करू शकलो. त्यामुळं जसं म्हणतात की बिहाइंड सक्सेसफुल पर्सन देर इज अ वुमन किंवा एका यशस्वी पुरुषाच्या मग एक स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणे सुनताना हे वाक्य लागू पडते. त्यामुळे गिव्ह हॅर बिग हँड, थँक्यू. हे काम करत असताना पत्नीनं घरची जबाबदारी सगळी स्वीकारली, मी समाजाचं काम करत राहिलो. हे करत असताना व्यवसायाकडे कधी दुर्लक्ष माझं झालं नाही. वडील असताना देखील किंवा वडिलांच्या निधनानंतर व्यवसायाची जबाबदारी माझे थोरले बंधू राजेंद्र रोटे यांच्याबरोबर मी बरोबर सांभाळले. व्यवसाय करत करत असताना व्यवसायामध्ये व्यवसाय गुरु म्हणून कुबेर रोटे दादांचं नाव घ्यायला लागेल. त्यांनी मला व्यवसाय शिकवला, कुणाला माल किती उधार द्यायचा, कोणाकडून वसूल केव्हा वसूल करायची, उधार द्यायचा का नाही द्यायचा, कोणत्या व्यापाऱ्यांना किती माल घ्यायचा, कोणत्या बाजूला किती उधार द्यायचा, केव्हा व्यापार करायचा केव्हा करायचा नाही, हे सगळे व्यवसाय शिक्षण कुबेर लोटे साहेबांनी मला दिलं. त्यांनी मला सहकार शिकवला, त्यांनी मला राजकारण शिकवलं, त्यांनी समाजकारण शिकवलं आणि अनेक गोष्टी त्यांच्याकडून मी शिकत गेलो. माझे मोठ्या भावाचे म्हणूनच त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मी त्यांना मोठा भाव समजून त्यांच्याकडनं ज्या ज्या गोष्टी शिकता आल्या त्या सगळ्या मी कुबेर लोटेंच्याकडनं शिकत गेलो आणि त्यामुळे मी व्यवसायात प्रगती करू शकलो. त्यामुळे त्यांची आभार मानणं यावेळी गरजेचं. विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस बोर्डिंगकडे वाढत आहे. वेगवेगळ्या शिक्षणासाठी विद्यार्थी इथे येत आहेत. आपण त्यांना मार्गदर्शन बोर्डिंगच्या वतीने मार्गदर्शन करत असतो. 1905 साली जे बोर्डिंग स्थापन झालं आणि त्या जवळजवळ 113 वर्ष पूर्ण झाली. अनेक कायापालट बोर्डिंगमध्ये होत गेले आणि इथून पुढे आता काळही बदललेला आहे, दिवस बदललेले आहेत आणि विद्यार्थ्यांना नवीन नवीन सोयी करून द्यायच्या त्या हेतून अनेक भावी उपक्रम आम्ही गेल्या पुढच्या पुढील काही वर्षामध्ये करण्याचं मनोदय केलेलं आहे. त्यामध्ये जैन म्युझियमची एक कल्पना आहे की जे डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर विलास संघवे यांनी त्यांनी ती मांडली होती आमच्यासमोर की जैन बोर्डिंगमध्ये एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं एक जैन म्युझियम व्हावं. त्यामध्ये आले जुन्या असलेल्या मूर्ती असतील, काही साहित्य असेल, लेखन असेल, फोटोज असतील, जी आपली ऐतिहासिक धरोहर आहे ती तिथं निर्माण करावी ह्या एक आपली कल्पना आहे. ते दर्शनाने पुढील काही वर्षामध्ये हे जैन म्युझियमचं फक्त करायचं आपला मनोदय आहे. मुलांना आणखीन स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेता यावा, आणखीन वेगवेगळे स्किल हे नोकरी किंवा जॉब दर्शन मिळावं, त्यामुळे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज एक तिथं आपण आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी करायचा एक मनोदय आमचा आहे. जसा हा हॉल बांध मल्टीपर्पज हॉलमध्ये बिल्डिंग बांधली त्याला लागूनच सेकंड फेजची बिल्डिंग त्यामध्ये एक ऑडिटोरियम आणि अध्यात्मपतीच्या गेस्ट रूम्स तिथं बांधायचा एक मनोदय आमचा आहे. ज्याप्रमाणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण सोय करतो राहण्याची जेवणाची, त्याच पद्धतीनं
नोकरदार जे लोक आहेत जे लांबून लांबून ते राहिलेले असतात त्यांच्या राहण्याची सोय व्हावी, त्यामुळे वर्किंग मेन्स हॉस्टेल एक बिल्डिंग बांधून फक्त नोकरदार लोकांना, लांबून आलेल्या लोकांना जिथे फॅमिली नाही किंवा घर नाही अशा लोकांनी त्यांचे वर्किंग मेन्स हॉस्टेल एक बांधून तिथं आपल्या त्यांना उपलब्ध करण्याचा विचार आहे. आहेत त्या गेस्ट रूम्स आहेत त्या सगळ्या रिन्यू करायच्या आहेत. पुन्हा म्हणजे आपलं हे आहे सुप्रीम हाऊस आहे त्याचं रिनोव्हेशन आहे, तिथे एक बिल्डिंग बांधायची आहे. आता आमची जुनी व्यायामशाळा ज्यावेळी मी इकडे शिफ्ट करू नवीन दिल्लीमध्ये त्यामुळे ती जागेमध्ये ते वर्किंग स्टुडंट्स हॉस्टेल करायचे म्हणून आहे. मुलांना आणखीन काय काही सोयी लागणार असतील, कम्प्युटरची लॅब असेल किंवा आणखीन काय सोयी लागणार असतील तर त्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या. आता आर्थिक परिस्थिती आमची फार आणि चांगल्या परिस्थितीत आहोत. आम्हाला यामध्ये दक्षिण भारतीयांसाठी जो कायमपणे सरकार मिळालेला आहे, बँक ऑफ इंडियाचं कारण आम्ही भाडं कायम वाढवून टिकून आम्हाला चांगला सपोर्ट आर्थिक सपोर्ट झालेला आहे. काही कुळांच्या गोष्टी आहेत, त्यातलं सगळ्यात मोठी जे पुढची कार्यक्रम आहे तो वीरदेव इमारतीचा आहे. ज्याप्रमाणे जयदेव इमारत त्यांनी बांधली आणि त्या जयदेव इमारतीमुळे आमचं बोर्डिंग आज चालू आहे. कमीत कमी फीमध्ये कमीत कमी पैशामध्ये आम्ही मुलांना जास्तीत जास्त चांगल्या सोयी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ते फक्त जय धवनमध्ये आम्हाला ते शक्य झालेलं आहे. त्याच बेसवर समोरच्या जागेमध्ये वीर धवन इमारत बांधायची हा एक मोठा भव्य प्रकल्प आमच्या डोक्यामध्ये आज रेंगाळतोय. तर त्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग सुरू केलेलं आहे की तो इमारत तो प्रोजेक्ट कॉम्प्लेक्स बांधून त्यामुळे काही कोणाच्या केसेस आहेत त्या काही केसेस कोर्ट केसेस चालू आहेत, काही लोकांचे कोर्ट केसेस होणार आहेत. त्या काही बरीचशी जागा अर्धी जागा आमच्या ताब्यात तिथं मिळेल काही दोन वर्षामध्ये आणि ती मिळाल्यानंतर तो प्रोजेक्ट सुरू करायचा असं एक म्हणून आमच्या कार्यकारी मंडळाने ठरवलेलं आहे. आणि तो जर प्रोजेक्ट झाला तर मुलांना आणखीन कमी किमतीमध्ये आम्ही त्याचा लाभ या सोयी देऊ शकतो. असे विविध प्रकल्प आमच्या सध्या डोक्यामध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना निष्ठुरपणे आपल्या व्यवसायातला वेळ काढून तिथं आम्ही व्यवसाय म्हणजे त्याला आपण समयदान म्हणतो देऊन जास्तीत जास्त वेळ देऊन जास्तीत जास्त लक्ष घालून त्या बोर्डिंगचा काय विकास करावा असे ह्या इथूनच हे कार्य आम्ही करत असत आहे. आता काही नवीन नेतृत्व पुढे तयार झालेलं आहे आणि काही दिवसांना त्याच्या ताब्यात देऊन आपण त्यातनं रिटायरमेंट घ्यायची असाही डोक्यात विषय आहे. पण ह्या कामामुळं आत्मिक समाधान फार मला मिळालेलं आहे आणि त्यामुळं एक पूर असं भरून येतो की एवढं काम आपल्याकडनं घडलं. अनेक वाडवडिलांचे पुणे असतील, तात्या पाटणींचे आशीर्वाद असतील, पुण्याची विद्यार्थ्यांचे आशीर्वाद असतील. आजही कुठेही गेलो आणि विद्यार्थी मला भेटला तर मला नमस्कार करतो, मला तर असं बोर्डिंगमुळे माझा हे झालं ते झालं हे करतो ते ऐकल्यानंतर मला अभिमान येतो, अभिमान वाटतो, आमचं ऊर भरून येतो. थोरले चिरंजीव एमबीए झाले पुण्यात आणि माझ्या व्यवसायात आता मला मदत करतायत, व्यवसाय बघतायत. धाकटे चिरंजीव नुकतेच लंडनला एम एस शिकून आलेले आहेत, तेही काहीतरी आता उद्योग सुरू करतील. त्या दोन्ही मुलं कर्तव्य असून त्यांचं मला भरपूर सहकार्य आता सध्या होत असल्यामुळं व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आता सध्या राहिलेली नसून व्यवसाय आणि समाजकारण दोन्ही चालू ठेवणार. सुप्रिंट असताना त्यांनी स्वतः आणि मुलांच्याकडनं समाधान करून घेऊन ती बोर्डिंग त्या सुप्रिंटसाठी बोर्डिंग सुप्रिंट हाऊस बांधलं. त्याही वस्तूने 100 वर्ष होऊन पूर्ण होऊन घेतलेले आहेत, त्याची तिथे कवरेज करणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये त्या इमारतीला आम्ही कवरेज करून घेतली. त्याला लागूनच जिम्नॅशियम आहे बोर्डिंगचं, ती कौलारू बिल्डिंग आहे आणि त्याची मुलांना अजून गळत होतं किंवा तिथं साहित्य नव्हतं व्यायामाचं, ती बिल्डिंग आम्ही दुरुस्त करून मुंबई व्यायामाचं साहित्य मिळून मुलांना सोय करून दिली. असे अनेक प्रकार जे मुलांना लागतील ते आम्ही एक करत गेलो. मुळात बोर्डिंगच्या मुलांच्याकडून जास्त फी घ्यायची नाही किंवा कन्सेशन फीमध्ये त्यांना राहण्याची जेवणाची सोय करायची यासाठी फी वाढ न करता बँक ऑफ इंडियाकडे जी आपली जयदेवाची इमारत भाड्याने दिलेली आहे त्याचं भाडेवाढ करत उत्पन्न वाढवत आम्ही ते एक काम करत गेलो. त्यानंतर बोर्डिंग आवारामध्ये धर्मांतराजी गोपालांना जिरगे यांनी जी 105 वर्षापूर्वी मंदिर बांधून दिलेलं आहे
त्या मंदिराचं जीर्णोद्धार गरजेचं होतं. आमच्या तसे पुरेसे फंड्स अवेलेबल नव्हते. बँक ऑफ इंडियाकडे आम्ही ॲडव्हान्स भाडं घेऊन त्या इमारतीचा आणि मंदिरचा जीर्णोद्धार काम केलं. शिखर बांधलं वर शिखरामध्ये भगवान मनुष्याची मूर्ती स्थापित केली आणि त्या मंदिरा आणि मागच्याच वर्षी आपण मंदिरच्या वरच्या मजल्यावर लेटेस्ट टाईपचं एक शेड उभा केलेला आहे की जे आम्हाला महिला मंडळाकडनं सर्वांनी सारखी मागणी होती की वरचं ऊन लागते म्हणून तर ते शेडचं काम आम्ही मागच्याच वर्षी पूर्ण केलेलं आहे. विषय होता मुलांना जसं शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षण व्हायला पाहिजे म्हणून मंदिरची आवश्यकता तिथं होती. मुलांनी जो सकाळी मंदिरात जावं संध्याकाळी प्रार्थना द्यायचं पहाटे पाच वाजता उठून प्रार्थना करायची की त्यावेळेपासून गोडींचे ज्यांना आपण सर्वेश्वरा म्हणतो किंवा गॉड पादन म्हणतो ते सर्व जे शांतना तवना बातमी करतात तात्या पाटणे यांनी जे कार्य त्यावेळी दिलेलं आहे त्याच कार्याचा वसाने वारसाने पुढे चालवत 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 हे काम करत आलेलं आहे. त्यांच्या एवढं काम करणं आम्हाला शक्य नाही. त्या काळात काही निधी नसताना काही सोयी नसताना तात्याने एवढं काम केलेलं आहे. आता आम्हाला एवढ्या सोयी उपलब्ध आहेत पैसे उपलब्ध झाले आणि काम करतो मी फार मोठे जास्त वगैरे आमच्या असं नाही पण आहे ते टिकवणं ही आमची जबाबदारी आहे. या हेतून या भावनेनं मी ते काम करत आलेलो आहे. मुलांच्या जेवणासाठी जुनी मेस तिथं होती ती हायजिनिक नव्हती. जुनी कौलार इमारत होती त्या इमारतीचा मेस तिथं बांधावी नाही असा एक प्रस्ताव पुढे आला आणि तो नुसत्या इमारत याची बांधून उपयोग नाही तर त्या मल्टीपर्पज असं एक तिथे बिल्डिंग व्हावी या हिशोबानं आम्ही ती मेसची बिल्डिंग जुनी पाडू नवीन बिल्डिंग माझा मनोज व्यक्त केला आणि त्याप्रमाणे बेसमेंटला मुलांसाठी नवीन जिमनॅशियम ग्राउंड फ्लोअरला नवीन मेस आणि फर्स्ट फ्लोअरला मुलांच्या गॅदरिंगसाठी किंवा सभेसाठी किंवा मिटिंगसाठी माझं प्रशिक्षणासाठी एक हॉल आम्ही उपलब्ध करून बांधायचं ठरवलं. पुरेशा निधी नव्हता त्यावेळी पण बँक ऑफ इंडियाला मी ॲडव्हान्स भाडं घेतलं. समाजातल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडनं जाऊन देणग्या घेतल्या. त्यामध्ये मुख्यतः माझी आमचे बोर्डिंग विद्यार्थी म्हणजे स्वर्गीय पी डी बांधण्याकडे आहे याने मला 15 लाखाचा निधी दिला. ए सी ऑफर दिला. प्राध्यापक डी पाटील एक्सरसाइज समितीच्या वतीनं आम्हाला एक 5 लाखाचा निधी मिळाला आणि संजय शेट्टी आमच्या बोर्डिंगचे माजी चेअरमन यांनी एक 5 लाखाचा निधी बांधला. असे प्रत्येकाकडनं असे पैसे गोळा करून आम्ही ते हॉल बांधत गेलो. हा ज्यावेळी हॉल बांधण्यात आला वरचा तर तिथं एक सभागृह व्हावं ही जी जैन समाजाची अत्यंत निघण्याची गरज होती आवश्यकता होती अशा सभागृह कुठंच अवेलेबल नव्हतं आणि असा प्रस्ताव ते बांधकाम सुरू असताना आमच्या मनात आला आणि तिथं आम्ही सभागृह बांधायचं होतं ती ए सी करण्याचं ठरवण्यात आलं. प्लॅन त्यावेळी आला अर्धकाम झाल्यानंतर प्लॅन बनवण्यात आला. हॉलची उंची वाढून घेण्यात आली. वर डायनिंग हॉल बांधण्यात आला आणि पूर्ण सभागृह आज एअर कंडिशनमध्ये आम्ही ते बांधण्यात आलेलं आहे आणि आपलं सभागृह जैन समाजाचं एकमेव सभागृह आता झालेलं आहे. सर्वात आनंदाची गोष्ट माझ्या काळामध्ये या गोष्टी सगळ्या घडल्या तर माझ्या अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्यानंतर जिमनॅशियमसाठी नवीन बिल्डिंगमध्ये जिमनॅशियम शिफ्ट करण्यासाठी जोख्यानं आम्हाला एक 5 लाखाची मदत दिली. त्यांच्या मातोजींच्या नावाने तिने आम्ही ते माधोजींचे नाव त्या आम्ही व्यायामशाळेत दिलं आणि आमदार बंडी पडून साहेबांनी आम्हाला 15 लाखाचा निधी मागच्याच 6 महिन्यापूर्वी दिलेला असो. अत्यानंद अशी यंत्रणामध्ये आत्ताच नियुक्ती झालेली आहे आणि त्याचा आम्ही इनोव्हेशन पुढच्या महिन्यामध्ये करतो. मेसची बांधकाम बिल्डिंग बांधकाम झाल्यानंतर मेसची किचन आपले इंटिरियर बदलण्याची जो सोय अत्यानंद अशी जसं आता आय टी कॉलेजमध्ये आय टी कंपन्यामध्ये असते मेसची करणं त्या पद्धतीनं आम्ही डिझाईन करून घेऊन त्या पद्धतीनं सगळी व्यवस्था करू. आज जवळजवळ 200 विद्यार्थी बोर्डीमध्ये ऍडमिशन घेतलेलं असताना अत्यंत आधुनिक या पद्धतीनं मेसमध्ये जेवण करत आहे. ए सी वॉलचा तर प्रश्नच नाही. ए सी वॉल असा बांधला की असं समाजातल्या इतक्या लोकांना म्हणजे प्रशंसा केलेली आहे की आमचं त्यात मरून मन भरून गेलं की आम्ही काम केलं काय तिथं सार्थक झालं आणि अनेक लोकांनी आता त्याची मागणी येते आमच्या मिटिंगसाठी याच्यात मागणी येत आहे आणि विद्यार्थ्यांचं गॅदरिंग असेल मिटिंग असतील प्रशिक्षण असेल आम्ही तिथं करत आहोत. जैन समाजाचा
शेंडोटे के समान है सुशिष्टित है असे या अकरा दोन अकरा च्या जनगणनेमध्ये सिद्ध झालं परंतु ब्युरोक्रेसी मध्ये म्हणजे प्रशासनामध्ये आपल्या समाजाचे फारसे लोक नाही आहे त्यामुळे एमपीएससी असेल यूपीएससी असेल बँकिंगमध्ये असतील किंवा प्रशासनामध्ये आपल्या समाजाचे फार कमी मुलं किंवा कमी लोक कार्यरत आहेत आणि तुम्ही सरकार दरबारात कुठलं काम केलं सरकारी दरबारी काम गेलं तर आमची कामं बरेचशी अडवली जातात आणि त्या ठिकाणी आपली मुलं जावी असा सारखा मनात विचार आला बोर्डिंगमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करायची कल्पना पुढे आली आम्हालाही आम्ही ती लोकांसमोर मांडली लोकांनी आम्हाला उत्पन्न मसुदा दिला आणि आम्ही स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलं जवळजवळ 50,000 रुपयाची पुस्तकं या स्पर्धा परीक्षेचा मी घेऊन तिथं गेलेलं आहेत आणि जवळजवळ 30 मुलं आज अखेर आजच्या घटनेनंतर अभ्यास करतायत त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आमचे बरेचसे बाहेरचे वक्ते त्यांना बोलवतो त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि जवळजवळ 5-6 मुलं आमची आता वेगवेगळ्या पदावर निवड झालेली आहे त्यानंतर बोर्डिंगचे जे खर्चाचा आयटम जास्त होते आणि जो जे बोर्डिंगचं बिल आहे महिन्याला इलेक्ट्रिसिटीचं 70 ते 80 हजार रुपये येत होत आमच्या मनात विचार येतो हे बिल कसं कसं सारखं विचार करत असताना आमच्या जे बोर्डिंग कार्यक्रम सदस्य अतुल होनले यांनी कल्पना मांडली आणि बोर्डिंगच्या टेरसवर रूपटॉप पॉवर बिलचं करून आपल्याला ते वीज बिल कमी करता येईल अशी कल्पना मांडली जवळजवळ 40 लाख रुपये खर्च होता तिथे आम्हाला फंड्स कमी होते तिथे यावेळी समाजाने पैसे गोळा केले आणि मागच्याच वर्षी 6 महिन्यापूर्वी आपण ते जवळ 47 kV सोलर रूपटॉप ग्रीड तयार केलं आणि ते लगेच आपलं कार्य झालं आणि आज जवळजवळ बोर्डिंगच्या बिलामध्ये महिन्याला 40,000 रुपयाची बचत आम्ही करत आहोत त्याच रुपटॉप बांधण्यामध्ये तिथंच आणखीन एक रुपटॉप बांधण्याच्या बांधकामाच्या खाली आम्हाला 3,000 फुटा हॉल एवढं तयार केला आहे आणि स्पर्धा परीक्षेचं अत्याधुनिक केंद्र आम्ही तिथं आता सुरू करतोय आणि मुलांची आणखीन बँकिंग असेल किंवा स्किल इंडियाचं जे प्रोजेक्ट असतील तिथून आणून ते कार्य करायला जातो आमचा विचार आहे अशा विविध मी या 22-23 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढं शक्य असेल तेवढं वेळ आम्ही बोर्डिंगसाठी दिला स्वर्गीय तात्या पाडणे यांच्या संकल्पनेत नगर सेवा दलाची स्थापना झाली तात्यांचं मुलांच्याकडे बारकाईने लक्ष असायचं मुलांचं शारीरिक शिक्षण तंदुरुस्त राहायला पाहिजे तब्येत चांगली राहायला पाहिजे म्हणून आकडाही तयार केला होता जिन्याशी तयार केलं होतं धार्मिक संस्था तर होतच होते हे सगळं असताना त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडावा नंतर त्यांचे आणखी नेतृत्व गुण न्यावे हा तात्या मला सरकार विचारत होता आणि तात्या हे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तात्याने एनएसएसमध्ये काम केल्यामुळे तात्याने एनएसएसची बद्दल माहिती दिली त्याप्रमाणे आरएसएसची संस्था जशी आहे ती त्या सराईक समाजासाठी काम करते त्याच टाईपचं खेळ आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे त्याच टाईपचं खेळ झाल्यानंतर मुलांना नेतृत्व प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करण्यात यावं असं तो तात्यांच्या मनात द्यायचं आलं तात्याने त्यावेळेपासून 20,000 विद्यार्थ्यांना वीर सैनिकांना नेतृत्व प्रशिक्षण द्यायची कार्य सुरू केलं आणि ते कार्य आम्ही आज अखेर तसं कायमपण चालू ठेवलेलं आहे बोर्डिंगच्या खर्चानं बोर्डिंगमध्ये राहून 3 ते 5 दिवसांचं प्रशिक्षण शिबिर दरवर्षी सेवा दलाच्या मार्फत आपण घेत असतो संपूर्ण खर्च जेन बोर्डिंगच्या वतीने आम्ही करतो आणि ह्या नेतृत्व प्रशिक्षणानं अनेक नेतृत्व झालेले लोक आज विविध पदावर विविध संस्थांवर विविध ठिकाणी कार्यरत आहे उच्च पदावर जाऊन ज्याप्रमाणे वीर सेवा दलासाठी नेतृत्व प्रशिक्षण शिबिर घेतलं त्याच पद्धतीने वीर महिलांच्या वीर महिला मंडळाच्या वतीनं महिलांसाठी नेतृत्व प्रशिक्षण शिबिर घ्यायची कल्पना पुढे आली त्याचाही खर्च आम्ही बोर्डिंग करायचा ठरवला आणि तो आज टाकायचा आपण महिला मंडळाचा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर असतात आपणच बोर्डिंगच्या वतीने करत असतो त्याचेही शिबिर दरवर्षी आपण घेत असतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून तात्यांच्या डोक्यात सारखा असायचा शालेय शिक्षण होईल धार्मिक शिक्षण होईल पण त्यांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांना भाग घेता यावा आणि त्यांना नेतृत्व गुण अंगीत यावं तर वक्तृत्व यायला पाहिजे म्हणून 2 वक्तृत्व स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करतो एक अण्णासाहेब भटके एक तात्या पाटणेंच्या नावाची वक्तृत्व स्पर्धा आणि दुसरी कर्मवीर भावरे पाटलांच्या नावाची केली एक आंतर विद्यालयीन असती एक आंतर महाविद्यालयीन असती आणि त्या गेले 30 वर्ष आपण
हे कार्यक्रम अवैधपणे चालू ठेवलेले आहेत. त्याचाही फायदा बुलढाण्यामध्ये विद्यार्थ्यांना होत आहे. याशिवाय दरवर्षी परिषद पर्वामध्ये एक व्याख्यानमाला आपण आयोजित करतो. अनाथांना भेटते परिषद पर्व व्याख्यानमाला. 3 दिवसाची किंवा 5 दिवसाची व्याख्यानमाला समाजातील वेगवेगळ्या विद्वान लोकांना बोलावं. 3 ते 5 दिवसांमध्ये धार्मिक शिक्षणाबरोबर धार्मिक प्रवचनाबरोबरच सामाजिक नेतृत्व हे असे वेगवेगळे विषय घेऊन ही आपण व्याख्यानमाला आयोजित करत असतो. त्याचाही एखाद्या विद्यार्थ्यांना फायदा होता. याशिवाय दरवर्षी आपण क्रीडा महोत्सव बोर्डीमध्ये साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या अंगात क्रीडा नैपुण्य व्हावं अनेक जसं क्रिकेट हॉलीबॉल कॅरम चेस सायकलिंग धावून रनिंग हाय जम्प लॉंग जम्प कविता लेखन थालीफेक गोळाफेक स्लो सायकलिंग अशा अनेक स्पर्धा दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या आसपास घेतल्या जातात. त्याचे स्पर्धा घेऊन त्याचे नंबर काढले जातात आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. त्याप्रमाणे वर्षातून एकदा स्नेहसंमेलन आयोजित केलं जात आहे. मुलांना वेगवेगळ्या ह्याच्यात वाव मिळावा कलागुणांना आणि त्यांना व्यासपीठ निर्माण करून द्यावं असं या विचारानं ही स्नेहसंमेलन दरवर्षी आपण घेत असतो आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की होत आहे. बरोबरच मला शेतीची आवड असल्या कारणानं शेतीचाही भरपूर आम्ही विकास केलेला आहे. शेती भरपूर असल्या आजोबांनी शेती घेतली होती. भरपूर शेती असल्यामुळं लहानपासून आजोबांच्या बरोबर आणि वडिलांच्यापासून मी शेतात जातच होतो आणि आत्ता बऱ्याचशा डेव्हलपमेंट शेतीमध्ये केलेलं असून त्या सर्व कार्यामध्ये मला सर्वच कुटुंबांचा माझे मोठे बंधू असतील माझे मुलं असतील यांचा सहकार्य मिळत असल्यामुळं शेती आणि व्यापार या दोन्ही गोष्टीबरोबरच समाजकार्य आणि धर्मकार्य करायचा आत्मविश्वास तर यासाठी परमेश्वरानं मला दीर्घायुष्य द्यावं अशी आत्मिक समाधान नक्कीच त्यातून मिळालेलं आहे. आणि वयाची 61 वर्ष जरी पूर्ण करत असलो तर रिटायरमेंट न घेता का तर टाकून पुन्हा एकदा काम समाजाचं करायचं शून्य कार्यरत राहणार आहे एवढी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.